हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आज जाणार आहे की जसे स्वर्गात आल्यासारखे भासते। हे ठिकाण म्हणजे जुन्नरच्या पश्चिम घाटाच्या काठावर बसलेले आंबे हातवीज, किंवा यालाच दुर्गावाडी असेही म्हणतात। असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। आंबे हातवीज हे जुन्नर तालुक्यापासून पश्चिमेस 28 किलोमीटर अंतरावरती व पुण्यापासून 124 किलोमीटर अंतरावर असलेले एक सुंदर असे निसर्गरम्य वनराई असलेले ठिकाण आहे। आपणाला वाटेत आंबे हे गाव लागते, आंबेपासून थोड्या अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा असंख्य खडक विखुरलेले दिसतात। या दगडांमध्ये एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या दगडांना एकमेकांवर आदळल्यानंतर धातूच्या भांड्यासारखा आवाज येतो। या दगडांना रिंगिंग टोन्स असे म्हणतात। हे रिंगिंग टोन्स आपण आपल्या पुढील व्हिडिओ कांचन धबधबा यामध्ये पाहणार आहोत। दुर्गावाडीपासून दुर्गा देवी टेम्पल हे साधारण 2 किलोमीटर अंतरावरती असून रस्ता थोडा खराब व कच्चा आहे। दुर्गा देवी मंदिराच्या सानिध्यात आल्यावर रस्ता संपला, पार्किंगची खूप मोठी सोय आहे। शेजारीच मोठा तलाव आहे। साधारण दुपारचे 2 वाजले होते, पण पहाटे पहाटे आल्यासारखे भासत होते। दुर्गा मंदिर हे साधारण छोटेशा एका टेकडीवर असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आपणाला पायऱ्यांची सोय आहे, तर दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी पण रस्ता आहे। दोन्ही रस्त्याचा आपण उपयोग करू शकतो। वयस्कर माणसांसाठी बसण्याची पण सोय जागोजागी बनवलेली आहे। पायऱ्या चढून गेल्यावरती मंदिराभोवती केशरी रंगाचे दगड पडलेले दिसतात। दंतकथेनुसार हे दगड म्हणजे पूर्वीचे राक्षस होते। पूर्वीचे मंदिर हे खूप लहान होते। दुर्गा माता टेम्पल आता ह्याचे पुनर्वसन चालू केलेले आहे। काम अजून पूर्ण झालेले नसले तरी अतिशय विलोभनीय हा परिसर इतका सुंदर व मनाला वेड लावणारा आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्ण गर्द झाडींनी व्यापलेला आहे। दुपारचे 2 वाजले होते, पण साधारण सकाळचे 6 वाजल्यासारखे भासत होते। जसे स्वर्गात आहे असे वाटत होते। हिरवेगार जंगल या स्वर्गीय ठिकाणी सौंदर्यात भर घालत होते। मी मगाशी जो बोललो दुसरा रोड, हा तो दुसरा रोड मातीचा आहे आणि प्लेन आहे। हा रोड तुम्हाला कोकण कडा पाहण्यासाठी घेऊन जातो। या रोडनी गेल्यानंतर आपणाला डायरेक्ट कोकण कडा लागते। पावसाळ्यात आल्यामुळे चिखल खूप झालेला होता। आपणाला जर दुर्गा माता मंदिर पाहण्यासाठी यायचे असेल तर जून ते साधारण ऑक्टोबर या पिरियडमध्ये आपण येथे येऊ शकता। परिसर हा खूप निसर्गरम्य असा सुंदर झालेला आपल्याला पाहावयास मिळेल। संपूर्ण परिसर हा धुक्याने व्यापला होता। धुके काही हटत नव्हते। साधारण आम्ही 1 ते 1.5 तास वाट पाहिली। नाईलाजास्तव आम्ही कोकण कडा पाहण्यासाठी पुढे गेलो। पुढे गेले असता कोकण कडा दिसत होत्या, परंतु कोकण कडा पाहत असताना खाली कोकण परिसर हा धुक्यांमुळे अजिबात दिसत नव्हता। आम्ही तिथून पुढे मंदिराकडे जाण्याचे ठरवले। Voices in my head, they telling me to stop, ayy. Got 20 G's for the keys to the... What do you do when Captain turn your lover to a op, ayy? I'm in the island on a Wednesday. Laid back, cooling, kicking feet up like a sensei.
Juju hit my line like what you want, babe. Hit her with the script like working out with Hervey. No way, I'm at the gym, you at the gym. It's a small world, I might just have to link with you and him. Look up at this girl like, let me get my words right. Cause if she catch me with you, then we going down like Suge Knight. I got a plan, you take your bag like that, then we gon' hit that gas. Make a U-turn 100 miles in the 90, gotta pray to God that we just do not crash. Okay, okay, acting on C like I just tried. देवीचे दर्शन घेऊन आम्ही कांचन धबधब्याकडे जाण्याचे ठरवले. साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. कांचन धबधब्यावरील व्हिडिओ नेक्स्ट आमचा पाहायला विसरू नका व लाईक करा. I'm